गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, मराठी पिरियडमध्ये आपलं स्वागत आहे. मुलांना तुम्हाला आठवते का आपण मराठीमध्ये कोणकोणती लेसन शिकलो? आपण आजपर्यंत लेसन नंबर 6 शिकलेलो आहोत. पहिला आपला लेसन आहे झोका, दुसरा लेसन सिंह आणि कोल्हा ही गोष्ट आहे, तिसरा लेसन आपण सारे खेळू, नंबर 4 पोयम वारांचे गाणे, लेसन नंबर 5 चित्रांसंबंधी बोला आणि लेसन नंबर 6 एकमेकांशी बोला. पण मुलांना तुम्हाला आठवते का की आपण लेसन नंबर 1-2 मध्ये काय शिकलो? तर चला आज आपण आपल्या लेसन नंबर 1 आणि 2 ह्याची रिव्हिजन करणार आहोत. लेसन नंबर 1 ही एक पोयम आहे आणि ह्या पोयमचं नाव काय आहे? झोका. आणि ह्यामध्ये एक मुलगा झोक्यावर बसलेला आहे. ह्या मुलाचं नाव आहे पाळू आणि हा झोका झाडाला टांगलेला आहे. बाळूला त्याची ताई म्हणजे त्याची मोठी बहीण काय देते? झोका देते. आणि दुरून लांब कोण उभे आहेत बघा? बाळूचे आई बाबा, बाळूचे मम्मी पप्पा दूर उभे राहून बाळूचा खेळ बघत आहेत. बाळू आणि त्याची ताई दोघे खूप खुश दिसत आहेत, खूप आनंदी दिसत आहेत. आणि एक सुंदरशी पोयम इथे दिलेली आहे. बघा पोयम आहे, ऐकाव म्हणा. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झुल, क्षणात वाऱ्याला देतो हुल. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. दादासाहेब कोते यांनी ही सुंदरशी पोयम लिहिलेली आहे. परत एकदा ऐकूया. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झुल, क्षणात वाऱ्याला देतो हुल. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. मुलांनो ही कविता आपण आधी ऐकलेली आहे. चला आपण ट्यूनमध्ये बोलायची का? तर चला ऐकूया. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झुल, क्षणात वाऱ्याला देतो हुल. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. निळ्या आभाळी चांदोबा जसा. तर मुलांना ऐकली पोयम? चला तुम्ही आता माझ्या मागे रिपीट करायची आहे. सुताचा दोर झाडाला टांगला, प्लीज रिपीट. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. प्लीज रिपीट. बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झुल, क्षणात वाऱ्याला देतो हुल.
प्लीज रिपीट झोक्यावर बाळू घेतो झुल क्षणात वाऱ्याला देतो हुल बाळूचा झोका मागे पुढे बाळूच्या अंगावर फुलांचे सडे बोला बाळूचा झोका मागे पुढे बाळूच्या अंगावर फुलांचे सडे बाळूला झोका देते ताई दुरून बघतात बाबा आई बाळूला झोका देते ताई दुरून बघतात बाबा आई झोक्यावर बाळू दिसतो कसा निळ्या आभाळी चांदोबा जसा बोला झोक्यावर बाळू दिसतो कसा निळ्या आभाळी चांदोबा जसा निळ्या आभाळी चांदोबा जसा। मुलांनो ही कविता तुम्हाला बाय हार्ट करायची आहे। ओके आता आपला दुसरा लेसन नंबर आहे एक चित्र आहे आणि ह्या चित्राप आपण चित्र बघून चित्रापासून आपल्याला स्टोरी बनवायची आहे। तर बघा ह्या आपल्या स्टोरीचं नाव आहे गोष्टीचं नाव आहे सिंह आणि कोल्हा। आता बघा ह्या पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसते की सिंह हा जंगलाचा राजा आहे आणि गुहेच्या बाहेर सिंह कुठे राहतो गुहेत आणि तो गुहेच्या बाहेर बसलेला आहे। बघा आजूबाजूला झाडं दिसत आहे आणि सिंहाबरोबर कोण बोलत आहे एक कोल्हा सिंहाबरोबर बोलत आहे। दुसऱ्या चित्रामध्ये कोल्हा झाडाखाली बसला आहे आणि दूर मेंढ्या चारा खात आहेत आणि इथून एका कोपऱ्यातून हा कुत्रा कोल्ह्याकडे बघत आहे। तिसऱ्या चित्रात आपल्याला दिसते की कोल्हा पळत आहे आणि कोल्ह्याच्या मागे कोण आहे कुत्रा आहे आणि मेंढ्या शिप घाबरून पळत आहेत। आणि चौथ्या चित्रामध्ये कोल्हा विचार करताना दिसत आहे। तर चला ही स्टोरी आपण ऐकूया पण ह्या स्टोरीचा एंड आपल्याला करायचा आहे। एक स्टोरी का एंड जो है वो हमें करना है आपल्याला करायचा आहे। आता बघा स्टोरी का आहे की एक जंगल होते आणि जंगलाचा राजा कोण आहे सिंह। एकदा काय झालं हा सिंह आजारी पडला आणि आजारी पडल्यामुळे त्याला स्वतःसाठी शिकार शोधता येत नव्हती। जंगलका राजा शेर एक दिन बीमार पड गया और बीमार पडणे के कारण वो खुद के लिए शिकार नहीं ढूंढ सकता था। आणि मग त्याला खूप भूक लागते उसे बहुत भूक लगती है क्योंकि उसे खाने को कुछ नहीं मिलता था। एक दिवस काय झालं की कोल्हा हा सिंहाला भेटायला आला। एक दिन एक लोमडी शेर से मिलने के लिए आई आणि सिंह त्याला म्हणाला की मी आजारी आहे मी स्वतःसाठी शिकार शोधू शकत नाही पण मला खूप भूक लागली आहे तू माझ्यासाठी काहीतरी शिकार शोध। शेरने लोमडी को कहा की मैं बीमार हूँ मैं खुद के लिए शिकार नहीं ढूंढ सकता हूँ तू मेरे लिए कुछ तो खाने का प्रबंध कर कुछ तो मेरे लिए खाने के लिए लेके आ। आणि राजाने सांगितलं आणि कोल्ह्याने त्याला हो सांगितलं। राजाने शिकार के बारे में बोला और लोमडी ने तुरंत उसे हाँ करके लोमडी शेर के लिए शिकार ढूंढने के लिए निकल पड़ी। हा कोल्हा सिंहासाठी शिकार शोधायला निघाला। दूरवर त्याने पाहिलं की बऱ्याच मेंढ्या गवत खात होत्या। कोल्ह्याने विचार केला
ह्यातलीच एखादी मेंढी मी पकडतो आणि सिंहासाठी घेऊन जातो. कोल्हा मेंढीला पकडण्याच्या प्रयत्नात होता. लोमडीने देखा दूर पर बहुत सारी शिप घास खा रही है. लोमड़ी के मन में आया, मैं इसमें से ही एक शिप पकड़कर शेर के लिए लेके जाती हूँ. और वो धीरे धीरे शिप की ओर बढ़ने लगी. दूरुन कोल्हा हे सर्व पाहत होता. दूर से कुत्ता सब देख रहा था. कुत्ता जान चुका था कि ये लोमड़ी शिप को पकड़ लेगी. शिप की जान खतरे में है तो मुझे शिप को बचाना पड़ेगा. कुत्रे ने विचार केला कि हा कोल्हा आता कोणत्या तरी एका मेंढीला पकडणार. मला मेंढीचा जीव वाचवला पाहिजे. जसा कोल्हा हळूहळू मेंढीच्या दिशेने जाऊ लागला तसा कुत्रा वेगाने पळून त्याच्या बाजूला आला. कुत्तेने जब देखा के लोमड़ी शिप को पकड़ने की कोशिश कर रही है, ये कुत्ता लोमड़ी की ओर आया, त्याच्या मागे पळू लागला. कुत्रा कोल्ह्याच्या मागे वेगाने पळू लागला. कोल्हा घाबरला आणि मग खूप दूर येऊन थांबला. लोमड़ी कुत्ते को डर गई. बहुत आगे आने के बाद वो रुक गई आणि मग ती सिंहा लांडगा सिंहाकडे कोल्हा सिंहाकडे गेला. सिंह कोल्ह्याची वाट बघत होता. सिंह कोल्ह्याची वाट बघत होता कारण सिंहाला खूप भूक लागली होती. सिंहाला वाटलं हा कोल्हा माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येईल. या शेर लोमडी की राह देख रहा था. शेर को लगा कि ये लोमडी कुछ तो मेरे लिए खाने को लेके आएगी. शेर बहुत भूखा था लेकिन जब उसने देखा लोमडी खाली हाथ वापस आई है तब शेर ने उसे पूछा कि कहाँ है मेरी शिकार, क्या हुआ, तू मेरे लिए शिकार लाने को गया था ना. सिंहाने त्याला विचारलं काय झालं, कुठे आहे शिकार, तू माझ्यासाठी शिकार आल्याला गेलेला. आणि मग कोल्ह्याने त्याला सांगितलं की मी तुमच्यासाठी शिकार आणण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा माझ्या मागे कुत्रा लागला आणि म्हणून मला परत यावं लागलं. लोमडीने शेर को बोला कि महाराज मैं आपके लिए शिकार पकड़ने वाला ही था लेकिन एक कुत्ता मेरे पीछे भागने लगा और मैं वहां से खुद को बचाकर वापस आया. आणि मग सिंह त्याला काय सांगतो, आता माझ्यासाठी दुसरी शिकार बघ. शेर उसे बोलता है मेरे लिए दुसरी शिकार ढूंढने के लिए जा. आणि मग हा कोल्हा परत जातो दुसरी शिकार शोधायला. आणि मग पुढे काय होते तर ते आपल्याला ती स्टोरी बनवायची आहे. तर मुलांनो, एकदा हा कोल्हा सिंहासाठी शिकार शोधायला गेला पण कुत्रा त्याच्या मागे लागल्यामुळे तो परत आला. आत्ता तो दुसऱ्यांदा शिकार शोधायला गेला आणि जर त्याला शिकार नाही मिळाली आणि सेकंड टाइम सुद्धा तर तो जर तो सिंहाकडे परत आला तर सिंह काय करणार, त्यालाच खाऊन टाकणार. मग सिंह कोल्ह्याने काय केलं असेल की कोल्हा सिंहाकडे आता परत येणार नाही तर तो दूर जाणार. देखो बच्चो, लोमडी एक बार शेर के लिए शिकार ढूंढने को गई थी लेकिन कुत्ता लोमडी के पीछे भागा. लोमड़ी खुद को बचा कर खुद की जान बचा कर वो शेर के पास आई. तभी शेर ने देखा कि लोमड़ी के पास खाने लायक कुछ नहीं था. लोमड़ी मेरे लिए कुछ नहीं लेके आई और लोमड़ी दूसरी बार शिकार ढूंढने के लिए जाती है. ऐसा निकल कर ऐसा बोलकर वहां से निकल आती है. लेकिन बच्चों,
आगे क्या हुआ होगा? क्या लोमड़ी दोबारा शेर के पास जाएगी? यदि दोबारा सेकेंड टाइम भी लोमड़ी को शिकार नहीं मिली और दूसरी बार भी यदि वो खाली हाथ शेर के पास जाएगी तो शेर क्या उसे छोड़ेगा? नहीं, शेर क्या करेगा, लोमड़ी को ही खा जाएगा। और इसके लिए लोमड़ी दोबारा शेर के पास नहीं जाएगी, वो जंगल में दूसरी ओर शेर से दूर जाएगी। तो मुलन्नो, आठवली का ही स्टोरी, वेरी गुड। आता अपन इन शॉर्ट अपन क्वेश्चन आंसर बघूया। आता क्वेश्चन नंबर 1 आहे, प्रश्न वाचा आणि योग्य उत्तराला गोल करा। क्वेश्चन रीड करो और सही ऑप्शन है, 3 ऑप्शन है, उसमें से जो राइट आंसर है उसको सर्कल करना है। आता फर्स्ट, झोक्यावर कौन बसला आहे? गणू, बाळू की श्याम? बघा, झोक्यावर कोण बसला आहे? गणू, बाळू, श्याम। तर कोण बसला आहे? बाळू। झोक्यावर बाळू बसला आहे म्हणून सेकंड आन्सर बाळू राईट आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, बाळूला कोण झोका देत आहे? बाळूला झोका कोण देत आहे? आई, मामी की ताई? झोक्यावर बाळू बसला आहे आणि त्याला कोण झोका देते? ताई, म्हणून थर्ड आन्सर आहे ते राईट आहे। दुरून कोण बघतात? आता झोका बाळू घेत आहे आणि त्याची आई त्याला, ताई त्याला झोका देत आहे आणि दुरून कोण बघतात? आई बाबा बघतात, मामा मामी बघतात की काका काकी बघतात? तर फर्स्ट आन्सर आई बाबा राईट आन्सर आहे। त्यानंतर कोण आजारी पडला? क्वेश्चन नंबर 4, कोण आजारी पडला? कोल्हा आजारी पडला, वाघ आजारी पडला की सिंह पडला? सिंह आजारी पडला, तर थर्ड आन्सर राईट। देन क्वेश्चन नंबर 5, कोल्ह्याच्या मागे कोण धावला? बघा, कोल्हा जेव्हा मेंढ्याला मेंढीला पकडायला जात होता तेव्हा कोल्ह्याच्या मागे कोण धावला? कुत्रा धावला। बघा, फर्स्ट आन्सर आहे मेंढी, सेकंड आन्सर आहे वाघ, थर्ड आन्सर दिला आहे कुत्रा। त्यातलं राईट आन्सर कोणता आहे? कुत्रा। आणि लास्ट, कोल्हा कोणाला घाबरला? कोल्हा कोणाला घाबरला, कुत्र्याला की हत्तीला की मेंढीला? तर फर्स्ट आन्सर, फर्स्ट ऑप्शन राईट आन्सर आहे, कुत्र्याला घाबरला, तेव्हाच तो पळाला ना। कोल्हा कुत्र्याला घाबरला कारण कुत्रा कोल्ह्याच्या मागे पळाला, धावला, आणि त्यामुळे कुत्र्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी कोल्हा घाबरला आणि पळाला। आता जोडाक्षर बनवा। बघा, फर्स्ट ल आणि ह, ल आणि ह। बघा, ल च्या खाली स्लँटिंग लाईन दिसते आणि ह आहे, मग ल च्या खाली स्लँटिंग लाईन असल्यामुळे लची दांडी मोडायची, लला जी स्टँडिंग लाईन आहे ती मोडायची आणि मग हला जोडून जोडाक्षर तयार होते ल। खाली बघा, म आणि म। आता जिथे म ला स्लँटिंग लाईन आहे म्हणून म ची दांडी मोडून पुढच्या म ला जोडला आहे। त्यानंतर ल आणि य, ल ला स्लँटिंग लाईन आहे म्हणून ल अर्धा ठेवायचा आणि य ला जोडायचा आहे। आता पुढे आहे ढ आणि य। मुलांनो, ढ च्या खाली स्लँटिंग लाईन आहे, ढ के नीचे हलंत है, स्लँटिंग लाईन है। यहाँ पे जिस अक्षर के नीचे स्लँटिंग लाईन थी उस अक्षर को हमने कट किया है, लेकिन ढ को हम लोग कट नहीं कर सकते क्योंकि ढ को कट किया
तो वो ढ का आधा ट बनेगा, और इसीलिए ढ को सेम टू सेम रखना है और खाली य के साथ जोड़ना है। आता मैं जो कॉलम सुरुवाती च अक्षर स्टार्टिंग लेटर समान अक्षर असणाऱ्या अक्षरांना जोडायचं आहे। आता ए साइड आहे बघा, बाळू, मला, झाड, जाऊ, लागली, जवळ, आई। आणि बी साइडला आहे झाला, जातो, आला, जंगल, मन, बाबा, चांदोबा। आता ज्या दोन अक्षरांचं स्टार्टिंग, ज्या दोन शब्दाचं स्टार्टिंग लेटर सेम आहे ना, ते दोन शब्द जोडायचे आहेत। जिन दो अक्षरों का शुरुआत का लेटर स्टार्टिंग लेटर सेम है, ऐसे दो शब्द को जोड़ना है। अभी मैंने पैर करके लिखा है बगा, बाळू आणि बाबा। बाळूचा फर्स्ट लेटर आहे बा आणि बाबाचा फर्स्ट लेटर आहे बा। देखो बाळू का फर्स्ट लेटर है बा आणि बाबा का फर्स्ट लेटर है बा, तो वो मैच पेयर हुआ है। त्यानंतर मला आणि म, दोनों अक्षर का फर्स्ट लेटर है म म। त्यानंतर झाड, झाला, दोन्ही शब्दांचा पहिलं अक्षर कोणता आहे झा झा। त्यानंतर जाऊ, जातो, जा जा पहिलं अक्षर आहे। चांगली, चांदोबा, चांग चांग समान अक्षर आहे। जवळ आणि जंगल, ज ज दोन्ही अक्षरांचं शब्दांचं सुरुवातीचं अक्षर आहे। आणि आई आणि आला। ओके, तर बघा आपण क्वेश्चन नंबर 3 पाहिला, समान अक्षराने बघा सुरुवातीचे अक्षर समान असणारे शब्द जोडा। सुरुवात मग स्टार्टिंग का लेटर जिनका सेम है, ऐसे दो अक्षर को जोडणार है। क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण पाहिलं जोडाक्षर बनवा, आणि क्वेश्चन नंबर 1 मध्ये पाहिलं की योग्य उत्तराला ऑप्शन्स आहेत, 3 ऑप्शन्स आहे, और जो राइट आंसर है उसे सर्कल बनाना है। तो मुलांनो, आता ह्या रिव्हिजन मधून आपल्याला, तुम्हाला आठवलं असेल की लेसन नंबर 1 झोका पोयम मध्ये आणि सिंह आणि कोल्हा या स्टोरी मध्ये आपण काय काय शिकलो आहोत। तर चला मुलांनो, आज आपण इथेच थांबूया। थँक्यू स्टूडेंट्स।